नमस्कार, मी राजेंद्र हुंजे, बेधडकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। आज आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसनं आज जे राज्यव्यापी जेलभरो आंदोलन केलं या संदर्भात तीन महत्त्वाचे प्रश्न आपण चर्चेला घेतोय। त्यातला पहिला प्रश्न आपला असणार आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचं राज्यव्यापी जेलभरो आंदोलन हे राजकीय आहे का। दुसरा प्रश्न की काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी दुष्काळग्रस्त भागातल्या जिल्ह्यांचा दौरा केला, त्या दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्र्यांनी केलेला धावता दौरा हा फोल ठरला आहे का। तिसरा प्रश्न आपला असणार आहे पवार मोदी भेटीनंतर राज्यातील उर्वरित आंदोलन स्थगित करावं का। या तीन प्रश्नांना घेऊन आपण चर्चा करणार आहोत आजच्या बेधडकमध्ये, कारण आज राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसनं आंदोलन केलं। त्यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते अध्यक्ष शरद पवार यांनी देखील या ठिकाणी जाऊन भेटी दिल्या होत्या, शेतकऱ्यांशी चर्चा केली होती आणि मध्यंतरीच्या काळात जपान दौऱ्यावर जाण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी देखील या भागातल्या शेतकऱ्यांना जाऊन भेटीगाठी देऊन दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली होती। या चर्चेत आपल्यासोबत असणार आहेत थेट परळीवरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार दिल्लीवरून आपल्यासोबत आहेत, भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये आपल्यासोबत आहेत मुंबईतून, आपल्यासोबत येणार आहेत शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉक्टर नीलम गोऱ्हे। या सगळ्यांसोबत या तीन प्रश्नांविषयी आपण चर्चा करणार आहोत। मला सुरुवात धनंजय मुंडे तुमच्यापासून करायची आहे की राष्ट्रवादीने जे आंदोलन आज राज्यव्यापी जेलभरोचं केलं असं म्हटलं जातं की एकीकडं हे राजकीय आंदोलन आहे, नेते राज्यातले कार्यकर्ते रस्त्यावर जेलभरो आंदोलन करत होते आणि तिकडे शिष्टाई म्हणून शरद पवार नरेंद्र मोदींना भेटून राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीची काय नेमकी समस्या आहे हे समजावून सांगत होते, याला राजकीय आंदोलन असं म्हटलं जातं आहे, काय म्हणणं आहे तुमचं? मुळामध्ये या आंदोलनाला आपण राजकीय म्हणणं अतिशय चुकीचं आहे, कारण हे आंदोलन कुठलीही समोर जवळपास निवडणूक नसताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मराठवाड्यात एक महिन्यापूर्वी पवारसाहेब दौऱ्यावर आलेले असताना निर्णय घेतलेला। एक महिन्याचा वेळ राज्य सरकारला दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना मदत करण्याच्या बाबतीत इथल्या निवारणासाठी संधीसुद्धा दिलेली, पण एक महिन्यामध्ये राज्य सरकारकडून काहीही निर्णय झाला नसल्यामुळं आदरणीय पवारसाहेबांनी 14 ऑगस्टलाच त्या ठिकाणी निर्णय केला होता उस्मानाबादमध्ये शेतकऱ्यांच्या मोर्चात की 14 सप्टेंबरपर्यंत जर राज्य सरकारने निर्णय नाही घेतला तर आम्ही या ठिकाणी 14 सप्टेंबरला जेलभरो शेतकऱ्यांसहित शेतकऱ्यांच्या गुराढोरासहित करू। मग मला सांगा, मी आपल्याला प्रश्न विचारतो की आज आम्ही हे आंदोलन शेतकऱ्यांच्या बाजूने घेतलं, शेतकऱ्यांच्यासाठी घेतलं, आज शेतकरी अडचणीत आहे म्हणून घेतलं, तर याच्यात राजकीय काय हो? आज आम्ही विरोधी पक्षात आहोत, विरोधी पक्ष म्हणून आम्ही जर ही शेतकऱ्यांची भूमिका सरकारच्या समोर मांडत असू, कुठलीही निवडणूक कुठलंही मताचं राजकारण समोर नसताना, तर हे राजकीय आंदोलन नाही, तर सामान्य शेतकऱ्यांची जी आज अडचण समोर आहे ती अडचण सुटावी आणि सरकार जाग व्हावं आणि मायबाप सरकारने काहीतरी शेतकऱ्यांच्या पदरात द्यावं याच्या पलीकडे दुसरी कुठलीही भूमिका या आंदोलनाची नव्हती। आता या बाबतीमध्ये मराठवाड्याच्या एकूण दुष्काळाच्या परिस्थितीच्या पाहणीनंतर आदरणीय पवारसाहेबांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा भेट घेऊन सांगितलं किंवा हे निवारणासाठी काही गोष्टी करणं आवश्यक आहे, राज्य सरकारने केल्या नाहीत। आज राज्यसभेचे ते खासदार आहेत, आमच्या पक्षाचे नेते आहेत, त्यांनी जर देशाच्या प्रधानमंत्र्यांना जाऊन भेट घेतली आणि मराठवाड्यातल्या दुष्काळ भागाची परिस्थिती त्यांना सांगितली तर याच्यात गैर काय? जर ही परिस्थिती त्यांच्यासमोर गेली तर राज्य आणि केंद्र सरकार मिळून जर आम्ही जी मागणी करतोय ती मागणी जर मान्य केली तर या बाबतीमध्ये कुठंतरी शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि तोच दिलासा आम्हाला पाहिजे, आम्हाला याच्यात मायलेज नको आहे, आज काही मताचं राजकारण नाही आहे, म्हणून ही भूमिका आपण सुद्धा माध्यमांनी सुद्धा एक घेतली पाहिजे की आज खरंच सांगतो मराठवाड्यातला विदर्भातला शेतकरी जो दुष्काळी भागातला आहे तो भयंकर अडचणीत आहे। या मराठवाड्यात रोज 7 शेतकरी आत्महत्या करतायत, का करतायत? तर जर त्यांनी जे पिकवलंय त्याला भावच मिळत नसेल आणि जर आसमानी संकट आत्ता आला असेल तर त्या आसमानी संकटामध्ये कुठंतरी या शेतकऱ्याला सरकारचा आधार पाहिजे, तो मिळत नाही आणि तो मिळायचं पुढे कुठंतरी दिसत सुद्धा नाही, म्हणून शेतकरी आपलं जीवन संपवतोय, ते कुठंतरी थांबावं। सरकारने इतर गोष्टीसाठी जसा खर्च करतायत तसं शेतकऱ्यांच्या बाबतीतही कर्जमाफीचा निर्णय असेल, दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय असेल, शेतकऱ्यांच्या पोराच्या फीस माफीचा निर्णय असेल, वीज माफीचा निर्णय असेल,
चारा छावण्याच्या बाबतीमध्ये उशिरा का होईना, ठीक आहे निर्णय केला पण तो अंमलात कितीपर्यंत येतोय ह्या सगळ्या गोष्टीचा विषय समोर यायला नको। रब्बी पिकाचं आता जर समजा काही ठीक आहे धनंजय म्हणजे मी येतो पिकाच्या बाबतीत शेतकऱ्यांना मदत व्हावी, खरं शेतकऱ्यांना मदत व्हावी असं तुम्ही भूमिका मांडता। राजू शेट्टी तुम्हाला काय वाटतंय, हे राजकीय आंदोलन अजिबात नाही असं धनंजय मुंडे म्हणतायत, शेतकऱ्यांचा प्रश्न सुटावा आणि शेतकऱ्यांच्या समस्या सरकारपर्यंत जाव्यात म्हणून हे आंदोलन छेडलेलं होतं। धनंजय मुंडे साहेब आता नव्यानच विरोधी पक्षनेते झाले आहेत, त्यांच्यामध्ये उत्साह आहे, त्यांचा आवेश बघितल्यानंतर तरुणपणाचे गोपीनाथ मुंडे साहेब आठवतात, परंतु मुंडे साहेब फक्त एकच आंदोलन करून चालणार नाही, राज्यामधल्या 8 जिल्हा मध्यवर्ती बँकांचं कर्ज वाटप थांबलेलं आहे, तुमच्या नेत्यांनी बँका खाऊन टाकलेल्या आहेत, त्याची चौकशी झाली पाहिजे, बँका बुडवणाऱ्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे, त्यासाठी आंदोलन करणं गरजेचं आहे, अनेक साखर कारखाने मातीमोल किमतीनं विकले गेलेले आहेत त्याची चौकशी झाली पाहिजे, सिंचन घोटाळा मोठ्या प्रमाणावर झालेला आहे त्याची चौकशी झाली पाहिजे, कोळसा खरेदीमध्ये आणि एमएसएमईच्या वेगवेगळ्या साहित्याच्या खरेदीमध्ये मोठा घोटाळा झाला आहे, त्यामुळं ग्राहकांना महाग दरामध्ये वीज खरेदी करावी लागते त्याची चौकशी करणं गरजेचं आहे, आणि ह्या सगळ्या चौकशी करणं गरजेचं आहे, याचं कारण लोकांना याचा त्रास होतोय आणि याचे प्रत्यक्षात चटके बसत आहेत। जर अर्धवट असलेल्या सिंचनाच्या योजना जर पूर्ण झाल्या असत्या तर दुष्काळाची आज बसते एवढी जळ बसली नसते, त्यामुळं आंदोलन करायचं असेल तर व्यापक स्वरूपामध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये करावं लागेल आणि मग कोण दोषी आहे याचा विचार न करता ज्या शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून सर्वसामान्याला केंद्रबिंदू मानून या सगळ्यांच्यासाठी लढा उभा करण्याची गरज आहे, आणि असा लढा ज्यावेळी उभा राहील त्यावेळी मुंडे साहेबांचं नेतृत्व महाराष्ट्रभर झाल्याशिवाय राहणार नाही मला खात्री आहे, आणि त्यांनी तशा पद्धतीनं गोपीनाथ मुंडे साहेबांच्यासारखं झंझावती दौरे काढावेत, या सगळ्या अपप्रवृत्तीच्या विरोधामध्ये रान उठवावं आणि एक नवा नेता महाराष्ट्राला मिळेल याची मला खात्री आहे। काय म्हणाल धनंजय मुंडे? राजेंद्रजी बोला बोला। राजेंद्रजी मला त्यांनी आदरणीय मुंडे साहेबांच्या बाबतीमध्ये शेट्टी साहेबांनी सांगितलं, मला दोन गोष्टीच्या बाबतीत खुलासा करायचा आहे। मला शेट्टी साहेबांकडून एवढीच अपेक्षा होती, त्यांचं नेतृत्व हे शेतकरी चळवळीतून तयार झालेलं नेतृत्व आहे। आज आपण मराठवाड्यातल्या दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांच्या अडचणीच्या बाबतीत या माध्यमाच्या समोर आज चर्चा करतोय। ही चर्चा करत असताना त्यांनी मागच्या काळामधल्या ज्या काही गोष्टी बोलले त्या गोष्टीच्या बाबतीत अगोदरच सरकार सर्व चौकशा करतंय ना, त्या चौकशा करत असताना आज शेतकरी कुठल्या अडचणीत आहे ती अडचण शेट्टी साहेबांना मान्य नाही का? आणि जर ती अडचण मान्य असेल आणि आज माझ्या भूमिकेच्या बाबतीमध्ये किंवा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जे आंदोलन केलंय तर ते आंदोलन व्यापक व्हावं असं जर शेट्टी साहेबांना वाटत असेल तर माझी विनंती आहे शेट्टी साहेबांना की आपलं सबंध आयुष्य शेतकऱ्यांशी भांडण्यासाठी गेलं, आज आम्ही शेतकऱ्यांशी भांडतोय, आपण आमच्यात सामील व्हा आणि शेतकऱ्याच्या बाजूने तुम्ही आहात हे एकदा कळू द्या। राजू शेट्टी तुम्ही सामील होणार का? धनंजय मुंडे आवाहन करतायत की राजू शेट्टीने पण सोबत यावं, तुम्ही सामील होणार का? मुंडे साहेबांचं निमंत्रण मी लगेच स्वीकारलं असतं जर त्यांच्या नेत्यांनी कबूल केलं असतं की गेल्या 20 वर्षामध्ये जी सरकार येऊन गेली, मग त्याच्यामध्ये युतीचं सरकार होतं आणि त्याच्यानंतर 15 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं, या सरकारांच्या धोरणाचा परिपाक म्हणून आज महाराष्ट्र दुष्काळानं होरपळतोय आणि आज शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येते। केवळ 6 महिने पाऊस पडला नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करत नाही किंवा 6 महिन्यातल्या सरकारच्या धोरण चुकलं म्हणून शेतकरी आत्महत्या करत नाही, दीर्घकालचं शेतीमालाला भाव नसण्याचं आणि शेती क्षेत्राला जे पायाभूत सुविधा नसण्याचे परिणाम म्हणून आज शेतकऱ्याला या आत्महत्येला सामोरं जावं लागतं, आणि म्हणून आम्ही सत्तेत असताना आमचं जरा चुकलं, आम्ही चूक केली, शेतकऱ्याकडे दुर्लक्ष केलं, आमच्या शेतकऱ्यावर आमच्याकडून अन्याय झाला असं ज्यावेळी मुंडे साहेबांचे नेते कबूल करतील त्यावेळी मुंडे साहेबांच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनात उतरायला मी केव्हाही तयार आहे। धनंजयजी काय म्हणाल? राजे दोन गोष्टी शेट्टी साहेबांनी मान्य केल्या पाहिजेत की ज्यावेळेस आदरणीय कृषी मंत्री पवारसाहेब या देशाचे होते त्यावेळेस शेतीमालाला जे भाव होते ते शेतीमालाला आज भाव आहेत का? तुम्ही हे मान्य कराल की नाही कराल शेट्टी साहेब कधीतरी की आज मराठवाड्यामध्ये सर्वाधिक कापूस उत्पादक शेतकरी आहे, या कापसाचे भाव त्या काळामध्ये 5,000-5,500-6,000 गेले, आज ते कापूस 3,500-3,850 रुपये 39,000 रुपयांनी आज शेतकरी मागच्या वर्षी विकला, सोयाबीनचे भाव त्या काळात किती होते आज किती झालेत, 1.5 वर्षामध्ये शेट्टी साहेब आपली अशा पद्धतीनं भूमिका बदलले
माझ्यासारख्या एका तरुण कार्यकर्त्याला या बाबतीमध्ये खरंच खंत वाटते. आम्हाला मान्य आहे की तुमचं खरंच शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये भांडण आहे का फक्त पवार साहेबांच्या बाबतीमध्ये भांडण आहे हे सुद्धा एकदा महाराष्ट्राच्या जनतेला कळालं पाहिजे की ज्या ज्या वेळेस तुम्ही आंदोलनं करता त्या त्या वेळेस फक्त आपण पवार साहेबांवरच टीका केली पाहिजे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरच टीका केली पाहिजे. आमची एकच विनंती आहे, आपण चळवळीतले नेते म्हणून आम्ही आपल्याला पाहिलेलं आहे की आज राज्य सरकार आणि केंद्र सरकारची जी शेतकऱ्यांच्या विरोधातली भूमिका आहे ती सुद्धा आपण मान्य करून ती सरकारला जात विचारला पाहिजे. जरी आपण सरकारमध्ये मित्रपक्ष म्हणून जरी असलात तरीही आम्हाला माहिती आहे की त्या पक्षामध्ये कितपर्यंत आपल्याला न्याय दिला जातो, कितपर्यंत आपलं ऐकलं जाते हे मला माहिती आहे. पण तरी सुद्धा शेतकऱ्याचे म्हणून आपलं शेवटी नाळ शेट्टी साहेब शेतकऱ्यांची आहे आणि ती नाळ आम्ही समजा ठीक आहे मागच्या काळात काय झालं काय नाही झालं याचा विषय समोर येण्यापेक्षा आमचं हेच म्हणणं आहे की आज आम्ही शेतकऱ्यांची भूमिका घेतली, पहिली भूमिका आम्ही घेतलेली आहे ना, कर्जमाफीच्या बाबतीतली भूमिका असू द्या, गारपीट झाली त्याच्या मदतीची भूमिका असू द्या किंवा आणखीन कुठलंही शेतकऱ्याला संकट आलं सत्यात असलं तर सत्तेच्या माध्यमातून पवार साहेबांनी मदत केली आणि सत्तेत नसताना शेतकऱ्याच्या बाजूने त्यांचं दुःख ऐकून घेण्यासाठी आणि त्यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी रस्त्यावरही उतरले. पण मागच्या 1.5 वर्षात आपण सत्तेत गेल्यानंतर आपण जरा शेतकऱ्यासाठी रस्त्यावर कमी उतरताय हे सुद्धा राजू शेट्टी खूप आहे. त्यामुळे मी शेतकऱ्यांच्यासाठी रस्त्यावर किती वेळा उतरवलो ते आता शेतकऱ्यांना चांगलं माहिती आहे. पण मला एवढंच सांगायचं आहे म्हणजे साहेब की तुमचे नेते शरद पवार साहेब हे वारंवार ते कृषिमंत्री असताना म्हणत होते की किती वेळा शेतकऱ्यांना कर्जमाफ करायचं आणि मग मंत्रीपद गेल्यानंतर त्यांची जर भाषा बदलत असेल आता कर्जमाफ झालं पाहिजे म्हणत असेल तर मग त्यावेळचे पवारसाहेब चुकीचे का आत्ताचे पवारसाहेब चुकीचे याचा खुलासा कुठेतरी पक्षाला करायला पाहिजे. कारण पवारसाहेब बोलले का नाही किती वेळा कर्जमाफ करायचं म्हणून शेतकऱ्यांनी आता कर्ज भरायला शिकावं हे बोलले का नाही पवारसाहेब. आणि दुसरं शेतीमालाच्या भावाच्या बाबतीत बोलायचं झालं तर तुम्ही अभ्यासू आहात मला माहिती आहे, परंतु ज्यावेळी पवारसाहेब कृषीमंत्री होते त्यावेळी जागतिक बाजारपेठेतले शेतीमालाचे भाव, देशांतर्गत बाजारपेठेतले शेतीमालाचे भाव हे याची तपासणी बघा. आणि आज जागतिक बाजारपेठेतले शेतीमालाचे भाव त्या देशांतर्गत बाजारपेठेतले याचा अभ्यास करा. आणि मी परत येतो धनंजय मुंडे राजू शेट्टी दोघांकडे येतो. केशव काय वाटतं तुम्हाला ह्या सगळ्या आंदोलनाच्या बाबतीतली चर्चा केशव उपाध्याय ऐकतात. मी येतो धनंजयजी तुमच्याकडे. या सगळ्या आजच्या आंदोलना बाबतीत आणि मुख्यमंत्र्यांनी केलेल्या दौऱ्याच्या बाबतीत नेमकं काय फलित आहे? म्हणजे सर्वपक्षीय मिळून एकत्रित काम करणं गरजेचं आहे की मुख्यमंत्र्यांनी दौरा केला त्याच्यातही काही स्पष्ट पुढे हाती आलं नाही आणि आता किमान परतीचा पाऊस पडला म्हणून थोडासा दिलासा, दिलासा असं म्हणता येणार नाही पण थोडासा दिलासा इथे या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना मिळतोय, काय वाटतंय सगळ्या आंदोलनाच्या आजच्या बाबतीत? राजेंद्र, मी सगळी चर्चा आता ऐकत होतो. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आमचे जुने आमच्याकडे जुने होते, त्यावेळी ते खूप अभ्यासू होते. मला जी अपेक्षा होती की आजही तशीच असतील पण आज मी सुरुवात त्यांची ऐकली आणि मलाच थोडा प्रश्न पडला की तिकडे गेल्यानंतर इतका फरक पडतो का काय. म्हणजे त्यांनी सुरुवातीला सांगितलं की एक महिना सरकारला दिला एक नाही सांगतो येतो मी मला बोलू द्या ना धनंजयजी, आपण ज्येष्ठ आहात मी छोटा कार्यकर्ता आहे मला बोलू द्या फक्त. मी विचारलं आपल्याला एक महिना त्यांनी नाही मी हो माझं पूर्ण करतोय, मी शांतपणे चर्चा ऐकली तुमची. मी धनंजयजी हा असं आहे की त्याच्यामध्ये ही सगळी एक महिना सरकारला आम्ही मुदत दिली, सरकारकडनं काही बदल घडत अशी अपेक्षा केली मात्र काही बदल घडले नाहीत म्हणून आम्ही आंदोलन करायलो अशा प्रकारचं वक्तव्य पहिल्या टप्प्यात त्यांनी केलं आणि मी खरंच हसलो त्या क्षणाला. म्हणजे एक महिना सरकारला मुदत दिली किंवा काय 8-9 महिने मुदत दिली, 3 महिने मुदत दिली म्हणून त्यांना दुःख झालं, ते रस्त्यावर आले. मी आंदोलनातलं राजकीय नंतर बोलणार आहे, आपण गेले 15 वर्ष सातत्याने सत्तेवर राहून योग्य नियोजन केलं नाही म्हणून आज ही वेळ आली, याचा हिशोब कुणी द्यायचा? राष्ट्रवादीच्या नेत्याने त्याचा हिशोब पहिल्यांदा जनतेला द्यावा लागेल, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, आजचा त्यांनी जे आंदोलन केलं त्याला राजकारण म्हणू नका वगैरे वगैरे. और राजकारण नाही तर काय होतं आजचं आंदोलन? कुठल्या मुद्द्याच्या आधारे आंदोलन तुम्ही केलं होतं? एक पद्धत असते, एक प्रक्रिया असते. म्हणजे आज संध्याकाळी आंदोलन झाल्यानंतर, म्हणजे एखादं आंदोलन जे आपण सगळ्या नेत्यांना भेटतो, निवेदन देतो आणि त्याच्यानंतरही ज्याही मार्ग निघत नाही त्यावेळी अशा प्रकारचं आंदोलन केलं जातं, सर्वसाधारण असा समज सगळ्यांचा आहे. आज संध्याकाळी आंदोलन संपल्यानंतर पवारसाहेब मोदी साहेबांना भेटले, म्हणजे किती घाई बघा, किती राजकारण करायचं बघा. म्हणजे अजून ठीक आहे, तुमच्या शेवटी राजकारण आहे,
दोन वेगळे पक्ष आहेत, राष्ट्रवादीला असं वाटणार की टीका करावी म्हणजे दुष्काळ सारख्या विषयात खरी टीका करू नये, राजकारण करू नये, शेवटी सकारात्मक काही कामं केली पाहिजे, सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे. पण ठीक आहे, तो राष्ट्रवादीचा पिंड नाही, त्यामुळे त्यांनी नेहमीप्रमाणे त्यांनी आंदोलन करायचा निर्णय केला. आज किती लोक आली हा भाग वेगळा, सोडून द्या विषय, पण तरी सुद्धा पंतप्रधान मोदीजींना आज भेटल्यानंतर जर काही नसतं त्यांच्या पदरात पडलं तर ते रस्त्यावर गेले असते, तर एक वेळ समजण्यासाठी. पण केशव एक प्रश्न इथं मला विचारायचा तुम्हाला, केशव एक प्रश्न विचारायचा, जर आज आंदोलन झाल्यानंतर, धनंजय जी एक मिनिट, आंदोलन झाल्यानंतर जर केशव एकच मिनिट, आंदोलन झाल्यानंतर शरद पवार जर पंतप्रधानांना भेटत असतील तर इतके दिवस राज्याच्या मुख्यमंत्र्यांना वेळ मिळाला नाही का पंतप्रधानांपुढे जाऊन हे सगळा प्रस्ताव देण्याकरता की राज्य दुष्काळामध्ये होरपळतंय आणि आपण स्वतःहून जाऊन हे सगळ्या गोष्टी मांडल्या पाहिजेत. एक मिनिट, सगळ्यात पहिली गोष्ट, या राज्याचा मुख्यमंत्री हा सगळ्यात संवेदनशील मुख्यमंत्री आहे. पहिला गेल्या अनेक वर्षातला हा पहिला मुख्यमंत्री आहे की जो थेट शेतकऱ्याच्या बांधावर गेला, शेतकऱ्यांच्या दुःखाशी समजून घेतलं, त्या त्या वेळच्या योजना जे दोन स्तरावर राजेंद्र आपले उपाय करावे लागतील. हा दुष्काळ म्हणजे सरकारी म्हणजे हे का नाहीये, दुष्काळ हा नैसर्गिक आपत्ती आहे. दोन स्तर आपले नियोजन करावं, एक तात्कालिक उपाययोजना, एक दीर्घकालीन उपाययोजना. मराठवाड्याला तीन मुख्यमंत्री मिळाले पण एकाही मुख्यमंत्र्यांनी दीर्घकालीन योजना किती विचार केला याचा विचार आज करण्याची गरज आहे. आज ती आम्ही करतोय, थोडा पाऊस पडला तरी जलशिवारचं काय यश आहे गावागावात दिसतंय, पण ठीक आहे, आज मी त्याच्यावर बोलणार नाही. दुसरा त्यातला मुद्दा, तात्कालिक जे उपाययोजना करायची आहेत ते त्यामध्ये सर्वसामान्यांना स्वस्त म्हणजे शेतकऱ्यांना स्वस्तामध्ये धान्य देणं, त्यांचं वीज बिल, त्यांच्या मुलाची फी माफ करणं, चारा छावण्या सुरू करणं, हे जे जे करणं आवश्यक आहे ते ते तात्कालिक उपाय या राज्य सरकारने केले. आपल्यासोबत निलमताई पण आहेत, आपल्यासोबत निलमताई पण आहेत. निलमताई काय म्हणाल की आजचा सगळा जो जेलभरो आंदोलन झालं राष्ट्रवादीचं, काही दिवसापूर्वी उद्धव ठाकरेने देखील जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांशी बातचीत केली, चर्चा केली, पाहणी केली, भाजपचे नेते देखील गेले, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार देखील गेले, या सगळ्या दुष्काळाच्या परिस्थितीत आजच्या जेलभरो आंदोलनाबद्दल काय वाटत? एक तर पहिली गोष्ट म्हणजे असं की ही केवळ राष्ट्रवादी काँग्रेसची स्वतःच्या अस्तित्वासाठी चाललेली धडपड आहे. म्हणजे मी सुसंस्कृत भाषेत बोलण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते, तुम्हाला कल्पना आहे. मी आपली आभारी आहे की तुम्ही शिवसेनेला बोलावलेलं आहे, पण आता 9:25 झाली, कनेक्टिव्हिटीचा काहीतरी प्रश्न होता हे मला कल्पना आहे. पण धनंजय मुंडे आणि राजू शेट्टी दोघेही आमचे म्हणजे चांगले परिचित आहेत, नाही आहेत असंही म्हणता येईल. त्यांना तुम्ही किती शांतपणे बोलायला दिलं सांगा बरं. आणि राजेंद्र, तुम्ही म्हणजे तटस्थ आणि निरपेक्ष आहात, IBN लोकमत आणि तुम्ही स्वतः, अशी आमची खात्री आहे. तर 25 आम्हाला बोलायला दिल्यावरती फक्त तुमचा प्रश्न आणि आमचं उत्तर असं सुप्रीम कोर्टासारखी नका बाबा चर्चा तुम्ही संयोजन करून. म्हणून माझं आपल्याला नाही, म्हणून मी दोन गोष्टी म्हणेन याच्यामध्ये की पहिलं म्हणजे हे आंदोलन ही केवळ त्यांच्या राजकीय अस्तित्वाची धडपड आहे हे आपण लक्षात घेतलं आणि आपल्या मार्फत प्रेक्षकांनी समजून घेतलं. तर खरंच दिलासा वगैरे द्यायचा असता त्यांना तर त्यांनी काहीतरी डायरेक्टली मदत द्यायचा प्रयत्न केला असता, जिल्हा स्तरावरती शिष्टमंडळ नेऊन आधी दाखवून दिलं असतं की इथे इथे रोजगार हमी योजनेची मागणी आहे पण ती पूर्ण होत नाहीये, पाण्याच्या प्रश्नावरती तर सगळीकडे हाक करायचे, त्याच्यामध्ये सरकार सुद्धा किती काय करू शकेल, तर जलसिंचनाचं लॉंग टर्मचा जो संपूर्ण विषय होता त्याचा त्याच्यामधून किती सिंचन किती टक्के झालंय याचं उत्तर खरं तर त्यांनी आढावा द्यायला पाहिजे होता. त्याच्यावरती 1% सिंचन झालंय का 15% झालंय का 20% झालंय याच्याचवरती कुठे एकमत होत नाही, त्याच्याचवरती संपूर्ण निवडणुकीमध्ये लोकांनी स्वतः अनुभव प्रत्येक ठिकाणी घेतलेला आहे. जलसिंचन, दुसरं मला आश्चर्य वाटतं खूप की रोजगार हमी योजनेसारखी योजना NREGS वरती सातत्याने केंद्रामधलं UPA सरकार स्वतःला श्रेय घेत होतं आणि महाराष्ट्रामधलं रोजगार हमी योजना हे योगदान महाराष्ट्र राज्यातल्या मजुरांच्या आणि श्रमिकांच्या चळवळीचं आहे असं आपण मानतो, पण ह्या दोन्ही योजना पूर्णपणे खिळख्या करण्याचं अपश्रेय, त्या खिळख्या करण्याचं पूर्ण क्रेडिट कोणाला असेल तर राज्यामधल्या गेल्या 15 सरकारला आहे. अधिवेशनामागून अधिवेशनं गेली, प्रत्येक अधिवेशनात आम्ही म्हणत होतो की अरे कामं शेल्फवर दिसत आहेत, सोलापूर असेल, संभाजीनगर असेल, प्रत्येक जिल्ह्यात घोटाळे ज्या अधिकाऱ्यांचे झाले तेच अधिकारी तिथेच कुठेतरी त्यांना वर्ग करून घ्यायचं. खूप लांबलचक बोलायचं नाही पण मला इथे असा महत्वाचा भाग वाटतो की लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म दीर्घ पल्ल्याच्या ज्या काही योजना करायला पाहिजे होत्या त्या किती केलेल्या आहेत आणि त्यातून किती दिलासा मिळतोय हे महाराष्ट्राच्या समोर आहे. दुसरा प्रश्न आहे जे आत्महत्या होत आहेत शेतकऱ्यांच्या, त्यांच्या दिलासासाठी आज आम्हाला असं वाटतं की प्रत्येकाला जे जे शक्य होईल त्यांनी त्या कुटुंबांना, आपण एकटे नाही आहोत याचा दिलासा देण्याच्या दृष्टीने स्वतःच्या यंत्रणेचा उपयोग केला पाहिजे. त्याच्याऐवजी काय करतायत, कुठली
याची बातमी आली संभाजीनगरची की कोण भाकरी नसल्यामुळे तो शेतकऱ्यांनी चोरी केली, मग त्याचीच बातमी सारखी व्हॉट्सअपवर पाठवायची, शेवटी ती घटना खोटी निघाली. माझं म्हणणं असं आहे की आम्ही केवळ पक्षाचा प्रचार करत नाही आहोत, पण जे आत्महत्याग्रस्त शेतकरी आहेत त्या प्रत्येक कुटुंबांपर्यंत पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्वांनी मिळून पोहोचण्यासाठी काही प्रयत्न करणं अगदी खरं आहे. तुम्ही असं म्हणालात की पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन सगळ्यांनी पोहोचण्याची गरज आहे. काय म्हणाल धनंजय मुंडे, निलंबताईने जे मुद्दे उपस्थित केले त्याबद्दल? मी आता मला थोडासा राजेंद्रजी वेळ द्या, कारण केशव उपाध्याय यांनी मी त्यांचा जुना सहकारी याच्या बाबतीत आठवण करून दिली, त्यांच्याही ते आठवणीत राहिलं आणि मलाही आठवण करून दिली, त्याच्यामुळे तो मुद्दाही मला या ठिकाणी बोलला पाहिजे. ज्या 15 वर्षाच्या आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या सत्तेच्या काळातल्या बाबतीत त्यांनी काही गोष्टी समोर आणल्या, त्या 15 वर्षात भारतीय जनता पार्टीसुद्धा आंदोलन करत होतं केशवजी, हे आपण विसरू नका. आणि ते आंदोलन करत असताना त्यावेळेस त्या आंदोलनाला त्यावेळेसच्या सत्ताधाऱ्यांनी हे म्हणलं नाही की तुम्ही ते आंदोलन का करताय, त्यावेळेस तुम्ही कर्जमाफीची भूमिका घेतली तर ती कर्जमाफीची तुम्ही विरोधी पक्षात आहात म्हणून तुम्ही घेतलेली भूमिका ती योग्य आहे, आणि आज आम्ही विरोधी पक्षात आहोत आणि आज आम्ही कर्जमाफीची भूमिका घेतली म्हणून ती अयोग्य आहे, हे चुकीचं आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही सन्माननीय मुख्यमंत्र्यांना किती संवेदनशील आहात या बाबतीत सांगितलं, तर सन्माननीय मुख्यमंत्री किती संवेदनशील आहेत केशवजी, आपल्याला उदाहरण देतो. विदर्भातल्या एका शेतकऱ्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्याला, मी तुमचा फॅन आहे, मी तुमच्यावर अपार प्रेम करतो, पण या मधल्या काळामध्ये या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे मला आत्महत्या करावी लागतीये, फक्त एवढंच करा, मी मेल्यानंतर माझ्या घरी भेट द्या. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घरी नाही, त्यांच्या भेट नाही दिली. ही संवेदना आहे शेतकऱ्याच्या बाबतीत तुमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची. तिसरी महत्वाची गोष्ट, तुम्हाला ज्या चौकशा करायच्या, अरे सरकार तुमचं आहे ना केशवजी, मला एक गोष्ट कळाली नाही, तुम्ही भाजपचे प्रवक्ते म्हणून बोलताय का सरकारच्या बाबतीत प्रवक्ते म्हणून बोलताय हे मलाही कळालं नाही. राजेंद्रजी आपण पण मला हे समजून सांगावं, सरकार तुमचं आहे, तुम्ही सगळ्या गोष्टी करतायत ना. अरे आम्ही ज्या आमच्या नेत्याच्या बाबतीमध्ये आरोप झाली, आमची सत्ता असताना त्या आरोपाच्या बाबतीमध्ये ज्या काही इन्क्वायरी लावायच्या त्या इन्क्वायऱ्या लावल्या, त्याच्यासमोर आम्ही जातोय ना प्रत्येक गोष्ट. तुम्हाला काही तुम्हाला राज्याच्या जनतेसाठी काही करायचं नाही, आणि काही झालं तर मागचं काढायचं, काही झालं तर मागचं काढायचं. अरे तुम्हाला सत्तेत कशाला बसवलं मग जनतेने, या गोष्टीचं उत्तर तुम्ही द्यायला पाहिजे. निलंबताईंनी अतिशय एक मिनिट राजेंद्रजी, आता निलंबताईंनी अतिशय काही गोष्टी फार व्यवस्थितपणे त्यांनी मांडल्या, आणि त्या मांडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अस्तित्व ठेवण्यासाठी हे आंदोलन आहे असं त्यांचं म्हणणं आलं. पण ताई, गेली सलग 99, 2004, 2009 ह्या तिन्ही निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेसनी आणि काँग्रेसने मिळून या राज्यात जिंकल्या, भाजपला आणि सेनेला जिंकता आल्या नाहीत. आणि त्या काळात मला आठवतं, कारण त्यापैकी आपल्या एका शिवसेनेने देता का जाता हे आंदोलन 2009 विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर उद्धव ठाकरे साहेबांनी प्रत्येक जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी काढले. मग ते आंदोलन कदाचित सेनेचं अस्तित्व त्या काळात टिकवण्यासाठी होतं का? कुठल्याही राजकीय पक्षाने विरोधी पक्षामध्ये असताना, कुठलीही निवडणूक समोर नसताना, शेतकऱ्याच्या प्रामाणिक अडचणीबाबतीत एखादं आंदोलन केलं तर एवढं पोटात दुखू देऊ नका. आणखी निवडणुका लांब आहेत. आज फक्त तुम्ही एवढं करा की आमची जी भूमिका आहे, तुम्ही आज सत्तेत आहात, आमची भूमिका एक तर मान्य करा नाही तर अमान्य करा. निलंबताई उत्तर द्या, मी केशवकडे जातो उत्तर घ्या. कर्जमाफीची घेतोय, एक मिनिट मला अर्धा मिनिटात संपू द्या. कर्जमाफीची आम्ही भूमिका घेतोय, आज चुकीची वाटली तर तुम्ही चुकीची म्हणून स्पष्ट सांगा. आम्ही या ठिकाणी शेतकऱ्याला अडचणीतून बाहेर काढलं पाहिजे. मोदी साहेबांनी या राज्यात प्रचाराला आले, लोकसभेला विधानसभेला, त्यांनी सांगितलं की शेतकऱ्याच्या शेतीमालाला उत्पादन खर्च सोडून 50% नफ्याने आम्ही. धनंजय मुंडे, हे मुद्दे ब्रेक नंतर घ्यायचे, चर्चेला मला ब्रेक नंतर हे मुद्दे घ्यायचे. तुम्ही जे म्हणाला निलंबते उत्तर द्या, केशवचं उत्तर घेऊन ब्रेक घ्यायचे. एक तर मला सगळं चांगलं लक्षात आहे धनंजयजी, तुम्ही आमच्याच बाजूला मागच्या बाकावर बसत होता त्यावेळेला आपण रोजगार हमी योजनेवर काय बोललोय ते माझ्या चांगलं लक्षात आहे. त्यामुळे आता प्रश्न असा आहे, ठीक आहे भूमिका बदललेली आहे, मी पक्ष म्हणून बोलते आता. आम्ही एकदम समतोल आमची भूमिका आहे. आम्ही सरकारमध्ये असलो तरी सुद्धा आम्ही प्रत्येक गोष्टीचं 100% सगळं अंमलबजावणी होते असा दावा कोणीच करू शकत नाही, कारण आपल्याला कल्पना आहे
एका आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या पत्राचं आपण उदाहरण दिलं, तिथूनच मी असं म्हणते की त्याली डायरेक्टली मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिण्याचा अर्थ काय की मधली जी यंत्रणा आहे संपूर्ण विभागीय आयुक्त स्तरावरची, जिल्हा स्तरावरची, गाव स्तरावरची, विविध डिपार्टमेंटची यंत्रणा ही संपूर्ण अपयशी ठरलेली आहे. मधली यंत्रणा जी आहे ती लोकांना आशा आहे ती डायरेक्टली मुख्यमंत्र्यांकडून आहे आशा, आणि म्हणून ते शेवटचं पत्र मुख्यमंत्र्यांना लिहित आहेत असा मी अर्थ काढते. अतिशय दुर्दैवी आणि अंतर्मुख करायला लावणारी सगळ्यांनाच आपल्याला घटना आहे. परंतु मला असं वाटतं की सरकारने काही खरोखर मूलगामी स्वरूपामधली पावलं उचललेली आहेत, विशेषतः आणेवारीच्या बद्दलच्या पद्धतीचा संपूर्णपणाने पुनर्विचार करणं हा एक अतिशय महत्वाचा भाग आहे. आम्ही तर जाहीर केलेलं आहे, ऑलरेडी आम्ही म्हटलेलं आहे आमचं म्हणणं की दुष्काळ जाहीर करा म्हणून. आता कर्जमाफीचा जो विषय आहे त्याच्यावरती राजेंद्र एकदा तपशीलवार खरोखर चर्चा करायला पाहिजे असं मला वाटतं. कर्जमाफीमुळे कर्जमुक्ती, कर्जमुक्तीच्या दिशेने आपला प्रवास असला पाहिजे. कायमचा कर्जाच्या बोजातून या शेतकऱ्याला कसं दूर करता येईल या दृष्टीने पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी आम्ही एका याच्यामध्ये म्हणजे 2008 त्यावेळ काळामध्ये देता का जाता अशा पद्धतीचं आंदोलन घेतलेलं होतं. आणि कर्ज मुक्तीतलं एक पाऊल म्हणून त्यावेळेला जी काही कर्जमाफी झाली त्याच्यातली सगळ्यात मोठी आम्हाला त्रुटी अशी वाटली होती आणि तेव्हाही आम्ही म्हटलं होतं की 5 एकराची मर्यादा त्याच्यामध्ये टाकलेली होती. त्याचा परिणाम असा होतो की ज्यांची कोरडवाहू शेती आहे आणि ज्यांची 5 एकरापेक्षा जास्त शेती आहे असे सगळे कोरडवाहू शेतकरी त्याच्यामधून मोठ्या प्रमाणात वंचित राहिले हा एक भाग झाला. आणि दुसरं म्हणजे 1 वर्ष कर्जमाफी केली पण त्याच्यानंतरच्या काळामध्ये शेतकरी आत्महत्या थांबल्या असं आपल्याला दिसलं नाही. काही प्रमाणात शेतकरी आत्महत्या कमी झाल्या तरी ते महत्वाचं आहे, परंतु अशा प्रकारे दरवेळेला शेतकऱ्याची कर्जमुक्ती करण्याच्यासाठीच्या ज्या सगळ्या योजना आहेत त्याच्यासाठी आपल्याला एकत्रितपणाने सामाजिक आणि राजकीय इच्छाशक्ती निर्माण करण्यासाठी माझं अजूनही असं म्हणणं आहे की दुष्काळ निवारण समित्या तालुका जिल्हा स्तरापासून ज्याच्यामध्ये सामाजिक संस्था सगळे राजकीय पक्ष यांनी काही प्रमाणात कोणीना मी असं म्हणेन की एक अंमलबजावणी चांगली व्हावी याच्यासाठी प्रयत्न हे केलेच पाहिजे. आज स्थलांतर व्हायला लागले, तुम्ही कोणी याच्यावर बोललेलं नाहीये अर्ध्या तासामध्ये. केवळ शहरवासियांना लोंढ्यांचा त्रास होणार आहे म्हणून मी बोलत नाहीये, पण आज मराठवाड्यामधून लोंढेच्या लोंढे शहरात येत आहेत. या शहरांमधल्या लोंढ्यांचं कसं नियोजन करायचं याच्याबद्दल विचार झाला पाहिजे. आणि या दृष्टीने अगदी खरं निरम, हे मुद्दे आपण घेऊया आपण चर्चेला ब्रेक नंतर. केशव ब्रेक घ्यायचा आहे, ब्रेक पूर्वी तुमचं उत्तर थोडक्यात. माझी एकच विनंती धनंजय मुंडे साहेबांना की साहेब चिडू नका, मी फक्त एवढीच तुम्हाला आठवण करून देऊ इच्छित होतो की 1 महिन्याचा हिशोब तुम्ही मागताय पण त्यावर 15 वर्षाचा कर्तृत्वाचा लेखाजोखा थोडा घेतला पाहिजे ना, असं विसरून कसं झालं. एवढा एक मुद्दा माझा होता. दुसरा मुद्दा राजेंद्रजी, एक मिनिट धनंजय मुंडे साहेब, आपण मी तुम्ही बोलताना मी बोलतो का मध्ये? आपण ज्येष्ठ विरोधी पक्ष नेते आहात, तुमचा सन्मान मी करतो मुंडे साहेब, मला थोडंसं बोलू द्या ना थोडंसं. आणि मुंडे साहेब, मुंडे या नावाबद्दल माझी श्रद्धा आहे, त्यामुळे तुम्ही आता ठीक आहे तिकडे असलात तरी शेवटी मुंडे हा. तर त्याच्यामुळे त्यातून दुसरा मुद्दा त्यातला असा आहे की हे ह्या सगळ्या विषयामध्ये केवळ राजकारण करायचं, बरं ते सुद्धा राजकारण काय करायचं हे सुद्धा स्पष्ट नव्हतं. म्हणजे मला आठवतं, म्हणजे धनंजय मुंडे साहेबांना चांगलं आठवत असेल की गेल्या महिन्याच्या शरद पवारांनी आंदोलन घोषणा केली होती, तर ही घोषणा अशी होती की महाराष्ट्रातले जेल भरून जातील अशी हे करा. आम्हाला असं वाटलं की खरोखर इतकं मोठं महाराष्ट्रातलं जेल भरून जातात की काय? ओ पण चक्क राष्ट्रवादीचे नेते स्वतः अजित पवार फिरकले, सुप्रिया एक मिनिट, महाराष्ट्राचे नाही, आता माझं बोलणं पूर्ण होऊ द्या ना. ते म्हणतात की महाराष्ट्रातलं जेल नाही, फक्त मराठवाड्यातले जेल भरतील असं आंदोलन करायचं होतं. अच्छा, मग महाराष्ट्र मराठवाड्यात निवडून आले होता का? म्हणजे मला माहिती नाही. सुप्रिया सुळे किंवा आता इथे मुंबईत पण आंदोलन झालं, ते काय मराठवाड्यात मुंबई येतं हे मला माहिती नाही, मला नवीन माहिती आता नवीन महाराष्ट्र सांगते असतील. दुसरं, यांच्या सुद्धा किती गोंधळ होता. माझ्याकडे सहज धनंजय मुंडेंच्या एका जनसंपर्क अधिकाऱ्याचा मेसेज मी सगळं वाचून दाखवतो आणि मी खरंच मी आणि आम्ही ते पत्रकार होतो हसलो आम्ही सगळे जोरात. म्हणजे राष्ट्रवादी जेल भरो आंदोलन सुरू हा तुमच्या PRO चा मेसेज आहे आणि शेवटचं वाक्य आहे धनंजय मुंडेसह कार्यकर्त्याने बळजबरीने केली अटक. आता जर जेल भरू असेल तर बळजबरीने अटक कशी असू शकते हो? म्हणजे एकतर पवार साहेबांनी तुम्हाला मुंडे नावावर श्रद्धा आहे म्हणून तुमच्या एकूण बोलण्याच्या बाबतीत जी काही चूक होते त्याच्या दुरुस्ती करतोय.
अतिशय शांतपणाने करतोय. तुम्ही उपाध्याय असून सुद्धा एवढं चिडताय, एवढं चिडू नका. कुठलंही जेल भरो आंदोलन, कुठलंही जेल भरो आंदोलन हे काहीतरी केल्याशिवाय आम्हाला जेलमध्ये पोलीस टाकणार कशी. आम्ही रस्ता रोखला, त्यावेळेस रस्ता रोखल्यानंतर काही तास, काही आणखीन दोन तास, त्याच्यानंतर पोलिसांना तो रस्ता रिकामा करावा लागेल. तो सार्वजनिक रस्ता आहे. आम्ही जर उद्या म्हणलो पोलीस स्टेशनला चला आणि आम्हाला जेलमध्ये अटक करा, असं आंदोलन होत नाही. उपाध्याय साहेब, पूर्वीचे आंदोलन भाजपचे आपण जेलभरोचे पहा. आपल्याला कदाचित आंदोलनाची आपण भाग जरी नसलात तरी बॅक ऑफिसमध्ये तुम्ही त्या आंदोलनामध्ये होतात. जेलभरोचं आंदोलन हे कुठल्या ना कुठल्या माध्यमातून कायदा हातात घेतल्यानंतर पोलीस अटक करते आणि पोलीस अटक केल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांच्या सहित, शेतकऱ्यांच्या डोरा गोरासहित आम्ही जेलमध्ये गेलो, पोलिसांनी आम्हाला अटक केली. हा जेलभरोचा अर्थ होतो. असा वेगळा काहीतरी अर्थ लावून नवीन आणखीन काहीतरी आंदोलन पण ते करायचे असले तर पुढच्या पाच वर्षानंतर तुम्हाला ती संधी मिळेल. जर जास्त अडचण नाही, अधिक जेलभरो आंदोलन वाढवायचं नाहीये. जेलभरो आंदोलनाच्या स्थगिती देऊन आपण ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर याच्यातल्या वेगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करू. मुख्यमंत्र्यांनी केलेला दौरा असेल किंवा पवार मोदींची भेट असेल याबद्दल बोलू ब्रेक नंतर. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मला चर्चेला या सुरुवात सेगमेंटची राजूश्री तुमच्यापासून करायची आहे की मुख्यमंत्र्यांनी जपानला जाण्याआधी जो दौरा केला दुष्काळग्रस्त भागातल्या मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांचा, हा दौरा, हा सगळा एकूणच दौरा पाहिला तर एक औपचारिकता होती अशी टीका होतीये. या दौऱ्यातनं नेमकं साध्य काय झालं, हा दौरा फोल गेला अशीही टीका होतीये. शेतकरी नेते म्हणून तुम्हाला काय वाटतंय की सरकारमध्ये असून आता तुम्हाला बोलता येत नाही आणि आपल्याला जे हवंय ते मिळत नाही म्हणून काही सांगता येत नाही, अशी काही परिस्थिती तुमची झाली आहे का? आणि आमच्या भूमिकेबद्दल ज्यानं त्यांना ज्याला पाहिजे तसा अर्थ काढावा, त्याच्या त्याला आमचा आक्षेप असायचं काही कारण नाही. परंतु आमच्यावर काही फरक पडत नाही. ज्यावेळी सरकार चुकतं त्यावेळी चुकतंय म्हणून सांगतो. केंद्र सरकारनं भूमी अधिग्रहण कायदा शेतकऱ्यांच्यावर लादण्याचा प्रयत्न केला, त्याला आम्ही कडाडून विरोध केला, परिणामाची चिंता केली नाही. ज्यावेळी सरकार चुकतंय त्यावेळी त्याला चुकतंय म्हणूनच सांगतो. पण केवळ विरोधासाठी विरोध करण्याच्या भानगडीत आम्ही कधी पडत नाही. आणि आत्तासुद्धा मुख्यमंत्र्यांनी दौरा केला, ठीक आहे, दौरा केला, पण त्याची फलनिष्पत्ती काय? कारण मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर एक दोन आत्महत्या अशा झाल्या की सर्वसामान्य माणूस अंतर्मुख व्हावा अशा प्रकारच्या चिठ्ठ्या लिहून आत्महत्या झाल्या. याचा अर्थ शेतकऱ्यांच्या मनामध्ये सरकारबद्दल एक विश्वास निर्माण करण्यामध्ये कुठेतरी आम्ही कमी पडतोय, सरकार कमी पडतंय, असा याचा स्पष्ट अर्थ आहे. मी सरकारबद्दलच बोलत नाही तर मी वेळोवेळी बोलून दाखवलंय की ज्या अर्थी शेतकरी आत्महत्या करतायत याचा अर्थ सरकारच्या बरोबरच समाज विरोधी पक्ष नेते आणि त्याचबरोबर आमच्यासारख्या चळवळीतल्या नेत्यांच्यावरचा सुद्धा कुठेतरी विश्वास कमी झाला आहे. किंवा आम्ही सुद्धा अंतर्मुख व्हायला पाहिजे की आपण सगळे मागं असताना सुद्धा शेतकरी या सगळ्या व्यवस्थेवर अविश्वास दाखवतात आणि आत्महत्या करतात. याचा अर्थ सगळ्यांनीच अंतर्मुख झालं पाहिजे की आम्ही शेतकऱ्यांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करायला कुठेतरी कमी पडलेलो आहोत आणि याचा विचार गांभीर्याने करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. धनंजय मुंडे काय म्हणाल की शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण करण्यामध्ये सगळ्याच पक्षांनी भूमिका घेतली पाहिजे? ही खरी गोष्ट आहे की या एकंदर परिस्थितीमध्ये आज राज्य सरकार आल्यानंतर या 9 महिन्याच्या काळात जेवढ्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या झाल्या, आत्महत्या पूर्वीही झाल्या आत्ताही झाल्या, त्या कुणाच्याही काळात शेतकऱ्यांनी आत्महत्या करावी हे या मताचा मी नाही आहे. कुठंतरी ही भूमिका आज आपल्या माध्यमाच्या मधून मी सांगतो की जसं यापूर्वी काही गोष्टी गाव पातळीवर तंटामुक्तीच्या बाबतीत निर्णय झाले, आणखीन कुठल्या बाबतीतले निर्णय झाले, तर आत्महत्या मुक्त गाव अशा पद्धतीची भूमिकासुद्धा राज्य सरकारला घ्यावी लागेल. एक माझं आजच्या चर्चेच्या निमित्तानं सजेशन आहे, मी माझ्या पक्षालासुद्धा या बाबतीमध्ये बोलणार आहे आणि तिथं सर्वांनीच एकत्र येऊन या बाबतीमध्ये विषय केला पाहिजे. पण मला एक गोष्ट जी आपण मूळ म्हणलात की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्याचा दौरा केला आणि दौरा केल्यानंतर आम्हाला जे वाटलं होतं की राज्याचे मुख्यमंत्री जापानला जायच्या अगोदर काही निर्णय घेतील, तर ते निर्णय काय होता, आम्हाला अपेक्षित एवढंच होतं की मागच्या वर्षीपेक्षा यावेळेस पर्जन्यमान मराठवाड्यामध्ये कमी झालं आहे, पावसाने 1.5 महिना उगाड दिला आहे आणि जवळजवळ 5%, 6%, 7% साठा पाण्याचा मराठवाड्यामध्ये शिल्लक आहे. प्यायच्या पाण्याची, जनावराच्या चाऱ्याची एकंदर परिस्थिती फार गंभीर झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये कुठंतरी 14 ऑगस्ट 2014 आम्ही सत्तेत असताना राज्य सरकारनी 133+15 म्हणजे जवळजवळ 150 तालुके दुष्काळ सदृश म्हणून त्यावेळेस जाहीर केले होते.
त्याच्यापेक्षा आज गंभीर परिस्थिती आहे. कुठेतरी सप्टेंबर महिन्याची 14 तारीख आल्यानंतर सुद्धा गंभीर परिस्थितीमध्ये राज्य सरकार दुष्काळ सदृश नाही पण कमीत कमी दुष्काळ म्हणून तरी जाहीर करावं. दुष्काळ सदृश तर आता नकोच, कारण त्याच्यापेक्षा कमी पर्जन्यमान झालं ही आमची प्रामाणिक आणि स्वाभाविक अपेक्षा होती, ती पूर्ण नाही झाली म्हणून वरचेवर दौरा झाला हा आरोप आम्ही विरोधी पक्ष म्हणून करतोय. याच्यात चुकीचं काय आहे? आणि आम्हाला असं वाटतं की कुठंतरी शेतकऱ्यांना सर्वांनीच विश्वास द्यावा आणि सर्वजण विश्वास देत असताना हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की विरोधी पक्ष म्हणून आम्ही जर शेतकऱ्यांची बाजू घेऊन आंदोलन केलं तर त्याच्यात कुठंतरी राजकारण आहे. आणि सत्तेत येऊन त्याच शेतकऱ्यांनी तुम्हाला सत्तेवर बसवलं पण मतदान घेतल्यानंतर सत्तेत आल्यानंतर त्याच शेतकऱ्यांना आपण विसरायचं हेही जमणार नाही. कुठंतरी आमची विनंती आहे की आपल्या माध्यमातून आज आम्ही आंदोलन केलं, आंदोलन केल्यानंतर 1,02,75,000 शेतकऱ्यांनी स्वतःला जेलभरोमध्ये अटक करून घेतली. 106 ठिकाणी मराठवाड्यात हे आंदोलन झालं. या मराठवाड्यात पहिल्यांदा केशवजी आपण आंदोलन किती यशस्वी झालं काय झालं माझी आपल्याला विनंती आहे की आपण जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद, बीड, लातूर, औरंगाबाद या सर्व जिल्ह्याच्या एसपींना विचारा की पहिल्यांदा पोलिसला, पोलीस स्टेशनला नाही तर काही हॉल, काही शाळा या शेतकऱ्यांना अटक करण्यासाठी जेल म्हणून करावं लागले हे पहिल्यांदा या मराठवाड्यात झालंय. याची तीव्रता लक्षात घ्या. आम्हाला तुमच्यावर आरोप नाही करायचे. तुम्ही जर आमच्या मागण्या म्हणजे शेतकऱ्यांच्या मागण्या जर मान्य केल्या तर आम्हाला या राजकारणात पडायचं नाही. आणि पहिल्या दिवसापासून आमचे नेते हेच सांगतायत की या दुष्काळाच्या परिस्थितीवर आम्हाला राजकारण करायचं नाही, आम्ही करू इच्छित नाहीत. आणि एक महिन्याचा वेळ दिला म्हणजे या निवारणासाठी एक महिन्याचा वेळ भरपूर झाला, तो एक दिवसात निर्णय घ्यायचा असतो. एक दिवसात निर्णय नाही होऊ शकला. केशव, सरकार जर योग्य निर्णय घ्यायला लागला तर यांना राजकारण करायला लागणार नाही हे स्पष्ट म्हणतात ते. तुम्ही संधी कशाला देताय राजकारण करायची? मुळात राजेंद्रजी असं आहे की एकीकडे आपण सुरुवात वाक्य केली धनंजय मुंडे साहेबांनी की म्हणे राजकारण आम्हाला करायचं नाही आणि सगळ्या पक्षांनी एक ठरवलं पाहिजे. एक राजू शेट्टीने एक चांगली भूमिका मांडली होती की सर्वांनीच विचार करण्याची गरज आहे. अशा प्रकारचा शेतकऱ्यांना आपण दिलासा का देऊ शकत नाही हा खरोखर चिंतेचा विषय हा याबद्दल. पण हे करत असताना मग पुन्हा राजकारण काय करायचं? मला खरं तर कदाचित धनंजय मुंडे आवडणार नाही पण तरी मी नाईलाजाने जातो, थोडं मागे जातो. ज्या आम्ही विरोधी पक्षात होतो, ज्या आम्ही आंदोलन करत होतो त्यावेळी त्याच्यावर सकारात्मक काम करत होतो. गोपीनाथ मुंडेंनी या मराठवाड्यामध्ये चारा छावण्यासारखे अनेक सकारात्मक कार्यक्रम सुरू केले होते. आज असं काही सकारात्मक घडतंय म्हणजे सरकार टीका करा, सरकार तुमच्या म्हणण्यानुसार नसेल लागलं असं आपण क्षणभर गृहीत धरू, पण त्याचबरोबर विरोधी पक्ष म्हणून सुद्धा काही सकारात्मक काम करण्याची भूमिका आहे का? शेतकऱ्यांची डोकी भडकायची नुसती का? काही वेगळं स्वतः काही सकारात्मक काम करायचं आहे? चार अनेक संस्था मोठमोठ्या विरोधी पक्षांकडे आहेत. बरं, त्यातले हे प्रश्न रात्रीतनं निर्माण झालेले नाही आहेत, गेल्या 3 महिन्यात 6 महिन्यात झालेले नाही आहेत. अजून मे उजाडायचा आहे, प्रश्न सप्टेंबरचाच आहे. आता सप्टेंबर येतोय, अजून 9 महिने काढायचे. एक मिनिट धनंजयजी, धनंजयजी, धनंजयजी माझं बोलणं पूर्ण होऊ द्या ना. धनंजय मुंडे माझं बोलणं पूर्ण होऊ द्या. आपण ज्येष्ठ आहात, माझं मी ऐकतोय सगळं तुमचं. मध्ये आपण आपण मूळ विषय असा आहे की आपण शेतकऱ्यांची दिशाभूल करताय. दिशाभूल करताय म्हणून मला इंटरव्ह्यू करावं लागतंय. काही कारण नाही, आपण एक तास बोला, माझं काही म्हणणं नाही. 1.5 महिन्यात पाऊस जर पडला नाही तर याला 15 वर्ष कसं तुम्ही जबाबदार धरता? तुमच्याकडे येतो निलम, ते काय म्हणाल तुम्ही? निलम ते काय म्हणाल? निलम ते ऐकताय शांतपणे. मी येतो केशव, येतो तुमच्याकडे. एक दुसऱ्याला बोलूच केशव, येतो तुमच्याकडे. नाही माझा बोलू द्या ना. नाही मला स्वतःला काय वाटतं, नाही नाही धनंजय जाऊ 5 मिनिटं बोलले. धनंजय 5 मिनिटं बोलले, केशव उपाध्ये 1 मिनिट झाल्यावर त्यांनी चढवायला सुरुवात केली. हे मी अलीकडे सगळ्या टीव्ही चॅनेलवरच्या शोमध्ये बघतेय. काँग्रेसचे असो, राष्ट्रवादीचे लोक असो, 4-4.5 मिनिटं स्वतः बोलायचं, ते झालं की दुसऱ्याला 1 मिनिट झालं की इंटरप्ट करायचं. काय माहिती जनतेला असंच मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करूनच शेवटी जनतेने आपटलेलं आहे. त्यामुळे केवळ बोलायला दिलं नाही केशव उपाध्यांना किंवा निलम त्यांना म्हणजे आपला मुद्दा साध्य होतो अशातला भाग नाही. पॉईंट नंबर 1. दुसरं मला असं वाटतं की एकत्र आलं पाहिजे, एकत्र आलं पाहिजे, एकत्र आलं पाहिजे. प्रश्न मला यामध्ये वाटतो आहे की यंत्रणा जी आहे तिला समाजाभिमुख बनवणं, कशा प्रकारे लोकांचे प्रश्न आपण हातावेगळे करणार हे सरकारचंच काम आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मी असं म्हणेन की मोठ्या प्रमाणामध्ये लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आज बँकांच्या बाहेर एवढ्या मोठमोठ्या रांगा लागलेल्या आहेत. बँकांची जनसुनवाई सरकारनेच ठेवावी ना, की लोकांच्या बँकांबद्दलच्या ज्या तक्रारी आहेत त्याचं निराकरण करण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करायलाच पाहिजे असं आमचं मत आहे. दुसरं, शिवसेनेची जी भूमिका आहे त्याच्यामध्ये चारा छावण्यांबद्दल, चारा छावणी नको तर चारा दावणीला
आणि बँकांमध्ये डायरेक्टली शेतकऱ्यांचे पैसे जे म्हणतायत की आम्ही जरा विकत घेतो आणि लोकांना देतो, ती काय मागणी चुकीची नाही आहे, त्याच्याबद्दल सरकारने जरूर पुनर्विचार केला पाहिजे असं आम्हाला वाटतं. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की या सगळ्या परिस्थितीमध्ये लोकांनी जायचं कोणाकडे? शेवटी असं आहे की धान्य मिळत आहे, एक झालंय की रेशन कार्डावरती धान्य मिळतं आहे, ते पुरेसं नाही आहे ही वस्तुस्थिती आहे. त्या विद्यार्थ्यांची फी माफ झाली आहे, पण हॉस्टेलला जे विद्यार्थी राहत आहेत त्यांच्या जेवणाखाण्याच्यासाठी व्यवस्था झाली पाहिजे. त्यामुळे जिथे जिथे आपल्याला त्रुटी दिसत आहेत, जिथे कमी तिथे आम्ही, या भूमिकेतून शिवसेनेने काम करायचं ही आमची भूमिका आहे. दुसरं, आज मगापासून चर्चा होत होती की अजित पवार आणि तटकरे का नव्हते, मला त्याच्यात साधं जे राजकारण दिसतं आहे ना की धनंजय मुंडे ना लीडरशिप द्यायची आहे शरदराव पवारांना, आणि त्यामध्ये हे दिग्गज नेते आले की स्वाभाविकपणेच विरोधी पक्ष नेता साईडलाईन होतो, हे आम्हाला सभागृहात पण माहिती आहे. याचा अर्थ काय, अनादर कुणाचा काय करायचा का नाही त्यांचा प्रश्न आहे, पण धनंजय मुंडेंसातले त्यात विरोधी पक्ष नेता म्हणून दमछाक न होता काम करू शकतील असं त्यांच्या पक्षश्रेष्ठींना वाटतंय, हे सरळ स्पष्ट आहे. आणि ज्या नेत्यांची क्रेडिबिलिटी गेल्यासारखी दिसते त्यांना परत मराठवाड्यात पाठवून काय करणार होते शरद पवार, म्हणून ते मुंडेंना पुढे करतायत, ही त्याच्यातली वस्तुस्थिती आहे. धनंजयराव अजून दुसरा कोणतरी त्यांना हातात सापडत नाही तो म्हणून सल्ला आहे. आणि तुम्हाला असं सुचवायचं म्हणजे विश्वासार्ह नेते म्हणून मराठवाड्यात राष्ट्रवादीला परिचय आहे लोकांना, सुनील तटकरे आणि नाही 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 राजेंद्र डिस्टॉर्ट करू नका. अजित पवारांची क्रेडिबिलिटी गेलेली आहे, विश्वासार्हता, त्यांनी जी काही वक्तव्य केली होती पाणी टंचाईवरून ती ऐकल्यानंतर गावागावातला मुलगा ते बोलला की काय म्हणतो हे आपल्याला माहीत नाहीये का? ठीक आहे, चार राष्ट्रवादीचे लोक त्यांना सन्मान देण्यासाठी येतात अजित पवारांना जे ओळखतात ते, पण जनमानसामध्ये काय प्रतिमा आहे राष्ट्रवादीच्या नेत्यांची हे त्यांचे नेते ओळखत नाहीयेत का? काय तोंडाने या लोकांना परत गावामध्ये पाणी टंचाईवर बोलावर पाठवणार आहेत? आणि त्याच्यामुळे त्यांनी सुप्रिया सुळे धनंजय मुंडे यांना पुढे केले याचा अर्थ फार त्यांची विश्वासार्हता अशी नाही आहे. दुसरं, मला तर पुढे असं वाटतं सगळ्यांची अडचण मोठी आहे ती म्हणजे शिवसेना. कारण तुमचा एक शब्द काय आहे की आंदोलन बंद करावं का? निश्चितपणाने काही राष्ट्रवादीच्या लोकांना वाटतं आंदोलन बंद करावं, आम्ही सभागृहात वाक्य ऐकलेली आहेत, यांना कशाला बरोबर घेतलंय, म्हणजे शिवसेनेला आम्ही बरोबर यायला तयार होत, हे अनेक वेळा सभागृहात झालंय. त्यामुळे जोपर्यंत शिवसेना तिथे आहे सरकारमध्ये तोपर्यंत आंदोलनं चालूच ठेवायला लागणार आहेत. त्याच्यामुळे अशी करणं, फक्त माझं म्हणणं जनतेला एवढा त्रास देऊ नका. शेतकरी आत्महत्यासारख्या गंभीर विषयामध्ये आम्ही परत परत सांगतो आहे की एकत्रित होऊन काम करत असताना दुष्काळग्रस्तांचे लोंढे आज जेव्हा शहराकडे येत आहेत त्याच्यामध्ये किती त्यांचे हाल अपेष्टा होणार आहेत. शहरांच्या तर आमच्या महानगरपालिकांनी विचारसुद्धा केलेला दिसत नाही याच्यावरती. सन्माननीय मुख्यमंत्र्यांना मी स्वतः आता उद्या निवेदन देणार आहे याच्यावर की महानगरपालिकांना असेसमेंट करायला सांगा की दुष्काळग्रस्त किती येणार आहेत, आणि त्यांना शहरात सामावून घेतलं आपण नाही तरी ते काय करणार, आणि सामावून घ्यायचं म्हणजे काय करणार आहोत, असे इतके गंभीर प्रश्न असताना मला असं वाटतं की या ज्या सगळ्या आहेत ना गोष्टी की आज आंदोलन केलं मग ते गणपतीच्या आधी दिवस केलं त्याच्यानंतर परत आम्ही एक महिना दिला, यामधून लोकांना आगीतून फुफाट्यात जाण्यापलीकडे दुसरं काही होणार नाहीये. आणि म्हणून त्याच्या पलीकडे जाऊन मानवता म्हणून भूमिका घ्या. निवडणुकीला अजून 4 वर्ष आहेत आणि मध्यावधी किती अशोक चव्हाण बोलले तरी मध्यावधी काय होणार नाहीये. आणि त्याच्यामुळे जे काय करायचं ना खऱ्या अर्थाने आंदोलन लुटूपुटूचं नव्हे ते एक निवडणुकीच्या आधी 1-2 वर्ष असताना करा, म्हणजे तुमची दमछाक होणार नाही मी आमच्या अनुभवावरून तुम्हाला सांगते. ठीक आहे, दमछाक होणार नाही असा सल्ला देतात निलम गरे धनंजय मुंडे की तुम्ही तो मांडला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. बोला बोला थोडक्यात एकदम मला केशव उपाध्याकडे जायचं. मला राजेंद्रजी निलमताईंनी काही गोष्टी बोलल्या त्यात पहिल्यांदा त्या म्हणल्या की तटकरे साहेब आणि अजित दादा हे आंदोलनात नव्हते. आणि आता तटकरे साहेब राज्याचे अध्यक्ष आहेत, विधिमंडळाचे आमच्या पक्षाचे नेते दादा आहेत. आता या दोघांनी मुंबईत थांबून हे सगळं आंदोलन कंट्रोल केलं आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना एकत्रित येऊन 2,75,000 शेतकऱ्यांनी जेलभरो आंदोलन केलं हे भरपूर आहे ना. ते उतरल्यानंतर आणखीन काय काय होईल आणि कुणी शिवसेनेची धसकी घ्यायची कारण नाही, कोण कोण फक्त एवढंच आहे, फक्त सगळे धसकी घेत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसची, तटकरे साहेबांची, दादांची, आमच्या सगळ्यांची. मुळात हे राजकारण आणू नका, हा प्रसंग नाही. ज्या ज्या वेळेस तुम्हाला बोलायचं आहे त्या त्यावेळेस तुम्ही आमच्या नेतृत्वाच्या विरोधात बोललात आणि आमचं नेतृत्व त्या सगळ्यातून बाहेर पडायला समर्थ आहे, आम्ही कार्यकर्ते पण त्यात समर्थ आहोत. एकच मुद्दा आहे की शिवसेनेची भीती आम्हाला काहीच नाही आहे. शिवसेनेची भीती ज्याला वाटती त्यांच्यासोबत शिवसेना सत्तेत आहे, आम्हाला भीती असायचं काय कारण आहे? आम्ही कशामुळे भीती पाळा?
ताई माझी हात जोडून आपल्याला एवढीच विनंती आहे, खरंच शिवसेनेला जर शेतकऱ्यांच्या बाबतीत तळमळ असेल तर आपण सत्तेत आहात, सत्तेचे वारदे वाटेकरी आहात, अर्धे पाव जे काय असेल ते तुम्ही कर्जमाफी नाही मुक्ती करा, आम्ही तुमचं अभिनंदन करू ना। आम्ही क्रेडिट राष्ट्रवादी पक्ष म्हणून घेणार नाही, मी जबाबदारीपूर्वक बोलतो, मी विधान परिषदेचा विरोधी पक्ष नेता म्हणून बोलतो, आम्ही नाही क्रेडिट घेणार, आम्ही शिवसेनेला देऊ। तुम्ही घेणार का कर्जमुक्ती, तुम्ही घेणार का सगळ्या मराठवाड्याच्या दुष्काळाच्या बाबतीमध्ये काही सरकारने जे निर्णय करायचे आहेत, आणि तुम्ही मागण्या केल्या हो आत्ता, आम्ही मागण्या केल्या त्या वेगळ्या, पण त्याच्यानंतर ॲडिशनल मागण्या सुद्धा शिवसेनेनी शिवसेनेच्या नेत्या म्हणून निलमताईने आता माध्यमाच्या समोर केल्या, त्या मागण्या तुम्ही करून घेणार आहात का सरकारकडून? ठीक आहे, आपण केशव उपाध्याय त्याचे उत्तर विचारूया, केशव उपाध्याय उत्तर द्या, परत शेवटी तुमच्याकडनं त्याचे उत्तर घेऊन कार्यक्रम संपवायचा। एक सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घेतलं पाहिजे, या राज्यातला शेतकरी मरता कामा नये, त्याने आत्महत्या करता कामा नये, ही सगळ्यांची जशी आपली भावना आहे त्या भावनेला अनुसरून प्रामाणिक केवळ खोटं खोटं 70-80 हजार कोटी खर्च करायचे, इतर म्हणजे उत्तर म्हणजे इतर राज्यांपेक्षा आपला शेती विकास दर कमी आहे अशी परिस्थिती या राज्यावर येता कामा नये आगामी काळात, याची जबाबदारी आणि त्यासाठी दोन स्तरावर प्रयत्न करावे लागतील। आणि जे धनंजय मुंडे आता सांगितले ते तात्कालिक सगळे उपाय ऑलरेडी सुरू आहेत, म्हणजे चारा छावण्या सुरू आहेत, विद्यार्थ्यांच्या फी माफी झालेत, अनेक गोष्टी झाल्यात आणि लॉंग टर्म प्रयत्न। जसं जसं नीलम गोरे म्हणाले, जसं नीलम गोरे म्हणाले की चारा छावण्या करण्यापेक्षा चारा त्या जनावरांच्या दावणीलाच गेला पाहिजे, तर त्याचा उपयोग आहे। छावण्याखाली काय काय होतं सगळ्यांना माहिती आहे, त्याबद्दलही सरकार संवेदनशील आहे, त्याबद्दलही लवकरच त्याचे निर्णय म्हणजे निलमताई सरकारमध्ये लवकरच आम्ही बसून निर्णय करू, त्याबद्दल तो विषय जिथे मुद्दाच उपस्थित होत नाही, पण शेतकऱ्याला दिलासा देण्याचं काम हे सरकार करत आहे। एवढं राजकारण फक्त अशा पद्धतीने उगाच डोकी भडकत काम करू नका, आपला पक्ष सांभाळण्यासाठी विस्कोट इतरांचा करू नका, एवढीच माझी विनंती या निमित्ताने विरोधी पक्षनेत्यांना आहे। राजू शेट्टी काय म्हणाल 30 सेकंद शेवटचे, सरकारने तात्काळ काय पावलं उचलली पाहिजेत, आंदोलन नको, चर्चा नको, निर्णय काय पाहिजे? खरं तर शेतकऱ्याचा 7-12 कोरा करण्यासाठी जे काय करायला पाहिजे ते करणं गरजेचं आहे। 7-12 कोरा याचा अर्थ वरवरची कर्जमाफी होत नाही, कारण अनेक शेतकऱ्यांनी खाजगी सावकारांच्याकडून नातेवाईकांच्याकडून 7-12 घाण टाकून महिन्याला 10% या व्याजानं कर्ज काढलेली आहेत। अशा सगळी अशी कर्ज आहेत आणि अशाच शेतकऱ्यांची आत्महत्या जास्त होत आहेत, त्यामुळे केस टू केस स्टडी करून असे शेतकरी जे आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे अडचणीत आले आणि त्यांचं आर्थिक कुचंबणा झाल्यामुळं आपल्याला आता पुढचा पर्याय राहिलेला म्हणून आत्महत्येच्या दिशेने त्यांची पावलं वळत आहेत। ती पावलं पहिल्यांदा थांबवली पाहिजेत आणि त्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये दिलासा निर्माण केला पाहिजे, ही पहिल्यांदा तातडीनं करण्यासारखी गोष्ट आहे। धन्यवाद सगळ्या पाहुण्याचे, सरकारने ही तातडीनं सगळी पावलं उचलली पाहिजेत, मात्र जो मुद्दा नीलम गोरे उपस्थित केला तो खरोखर रास्त आहे की दुष्काळग्रस्तांचे शहराकडे येणारे लोंढे कसे थांबवायचे, आणि जर त्या लोंढ्यांना समाविष्ट करून घ्यायचं असेल तर ज्या सुविधा त्यांना गावाकडे मिळत नाहीत त्याच असुविधाचा सामना जर यांना इथे करावा लागला तर सरकारपुढे कोणते प्रश्न निर्माण होतील याचा तात्काळ गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे। राजकारण, आंदोलन, आरोप प्रत्यारोप हा बाकीचा भाग झाला, हे राजकीय सगळे मुद्दे झाले, पण माणूस म्हणून आपल्याला यांना कसं एकमेकांना सांभाळून घ्यावं लागेल याचा विचार आत्ता याच क्षणी होणं गरजेचं आहे। इथंच थांबू, वापस काय येईल।